काल मनोविषयी चंद्रकांत आणि पाटलांच्या विषयी करण्यात आले. वास्तविक पाहता लोकशाहीमध्ये अशा प्रकारचं हिंसक आंदोलन कुणी करायचं नसते. माणसाला विचारानं विचाराशी झगडायचं असते. कोणाचं तरी अपमान करणं, कृपी करणं किंवा कोणाला काढावं असणं किंवा धक्काबुक्की करणं हे आपल्या लोकशाहीमध्ये आम्ही घेत नाही. ज्या ज्यांनी लोकशाही आज मजबूती जवळ 75 वर्ष झाले भारत स्वातंत्र्य म्हणून 75 वर्षामध्ये जी लोकशाही रुजली त्या लोकशाहीमध्ये असं हिंसक कृती कुठली नाही. त्यामुळे आपण त्या गोष्टीचा मी तर या ठिकाणी सगळ्याच्या वतीनं त्या गोष्टीचा निषेध करतो. आणि जे लोक असे हिंसकपणा करतात म्हणजे कुठल्याही पक्षाचे असतात आणि कुठलाही नेता असो अशा वेळेचे जे कुकुम करतील त्यांच्यावर महाराज शासन म्हणून त्यांनी कडक कारवाई केली पाहिजे आणि विचार असं मानाने विचाराने केलं पाहिजे. त्या मताचे आम्ही आहोत तुम्हाला तुम्हाला कळेल. त्यामुळे आपण सगळ्यांनी आज एकेशी ग्रामपंचायत ज्या ज्या ठिकाणी निवडणूक लागलेले त्याला पक्षी पातळीवर आपल्याला कुणाची गरज वाटते कुणाचे प्रचारला यावं असं वाटलं तर तुम्ही तात्काळ्या शिकतो चार चार ग्रामपंचायत एकत्रित केले तर आम्हाला एकाच्या दौरा आठ त्या ठिकाणी प्रचारही करता येईल. परंतु आपण मात्र ह्याला 81 ते 81 ग्रामपंचायत जास्तीत जास्त ग्रामपंचायत 70 ते 80 ते 90 ग्रामपंचायत त्या भारतीय जनता पक्ष झाल्या पाहिजे. त्याचं कारण असं आहे की महिषा विस्तार केंद्र जर पाणी पाहिजे असेल बाबा ग्रामपंचायत जनता ही महाराष्ट्र शासनाच्या पाठीमागे आहे. देवेंद्र फडणवीस बीजेपीच्या पाठीमागे आहे हे दाखवण्यासाठी तुम्हाला एक संधी मिळालेली आहे. त्या संधीचा आपण सोनं करूया आणि हे आपला पण त्याच्यामध्ये स्वार्थ आहे. जास्त ग्रामपंचायत आल्यानंतर महाराष्ट्र शासनावर आम्हाला दबाव आणता येईल आणि महिषा विस्तार गती देता येईल हे सुद्धा आपण लक्षात ठेवावं. आणि येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत ते ग्रामपंचायत दोन्ही बिनविरोध झालेले राहिलेले ज्या ग्रामपंचायत तुम्ही सगळ्यांनी ताकदीने लढवावं आणि जिथे जिथे आम्हाला मदत लागेल त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी मदत द्यायला तयार आहे. आपण सगळ्यांनीच ताकदीने निवडणूक लढवून विजय सर्वात सुरू झाला आणि त्या निमित्तानं मुंबई वरल्यानंतर त्या निमित्तानं महाराष्ट्र सरकार खरबडून चाललं जातं आणि त्यांनी 2000 कोटी पैसा योजना देऊ असं सांगितलं. वास्तविक पाहता त्याची अजून पैसा योजनेची अजून तांत्रिक मान्यता मिळालेली नाही. त्याच्यानंतर प्रशासकीय मान्यता मिळणार आहे. त्याच्यानंतर कॅबिनेटमध्ये त्याच्या मीटिंगची चर्चा होऊन त्याला मान्यता दिल्यानंतर त्याचे टेंडर मिळणार आहे आणि ते प्रोसेस करायला अजून काही कालावधी लागणार आहे. परंतु भारतीय जनता पार्टीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांनाही कर्नाटकमध्ये महाराष्ट्राच्या याच्या वाटामध्ये जे महत्त्वाची भूमिका पार पाडायची. त्यामुळं हा प्रकल्प डिसेंबर जानेवारी पुन्हा कार्यसंघाकडे पोहोचते येईल. जानेवारी म्हणजे शक्यतो टेंडर काढण्याचा आपला प्रयत्न राहील. मग असे सांगितले सुनील पवार आपल्याला तुम्हाला बोलू नये. वास्तविक पाहता ती मीटिंग महिषा योजनेसाठी नव्हती, स्वच्छता व पाणी पुरवठा मंत्र्यांच्या याच्याखाली ती मीटिंग होती. त्यामुळं आम्हाला बोलवण्यात आले नाही वस्तुस्थिती. आता काही लोक मुद्दाम तिथे गेले आणि आपले फोटो काढले, जुना फोटो नवा फोटो लोकांना फोटो लावण्याचा प्रयत्न करतात त्याच्याशी आपल्याला काही घेणं गेलं नाही. आपण वस्तुस्थिती जी आहे त्या प्रमाणात आपल्याला करावं लागते आणि महिषाच्या जुन्या योजना अजून 200 ते 300 कोटी लागणार आहे आणि महिषा विस्तारची जी योजना आहे त्या योजनेचं नाव एकच आहे काका महिषा योजना. त्याला 5वी प्रशासकीय मान्यता मिळणार आहे. 4 प्रशासकीय मान्यता जी 5वी प्रशासकीय मान्यता आहे ते जवळजवळ मला तर 8-8.5 हजार कोटीची जाईल. त्या 2000 कोटी आपल्या जनतेच्या हिस्साचा पैसे करते आपल्याला. त्यामुळे ही योजना पूर्णत्व करण्यासाठी पक्षी पातळीवर आपण मतभेद करता जी योजना महाराष्ट्र हा चालना देत आहे त्याच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभा राहूया आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ही महिषा योजना पूर्ण झाली पाहिजे हे आपला प्रयास आहे, आपला प्रयत्न आहे, तो आपण करूया. मध्यंतरी आपले स्थानिक आमदार करम सावंत तुमची मोठ्याची योजना सांगितले, एकदा म्हणजे 2000 कोटी दिले फार चांगलं झालं म्हणते. दुसऱ्या दिवशी म्हणजे की महिषापेक्षा तुमची मोठ्याची योजनेचं पाणी चांगलं मिळते म्हणजे स्वस्तात मिळते ती योजना करण्यामध्ये म्हणजे कुठलंही स्कीम नसणारा हा आपला आमदार सगळ्या तुमच्या नशिबात आहे. आणि जे आपण कुठली भूमिका घ्यायची काय मांडावं याचं काही कारण नाही. 200 कोटी रुपये मिळाले म्हणजे 200 कोटी रुपये हे जलजीवन मिशनचे पैसे मिळाले. 200 कोटी रुपये महिषा योजनेसाठी इथं 1 रुपये मिळाला आहे. परंतु लोकांची दिशाभूल करायची आहे आणि आम्ही सांगायचं जी तुमची भुवनेश्वर योजना ही महाराष्ट्राच्या आणि कर्नाटकच्या योजनेमध्ये योजनाच नाही आहे आणि त्या योजनेचं
पाणी आलं, पावसाचं पाणी येते त्याला पाणी आणणं म्हणते आणि विक्रम संवत प्रत्येक ठिकाणी पुजायला जाते. म्हणजे ह्या लोकांना फसवण्याचा एक प्रकार आहे. माणसं काही ज्या दिवशी फसवली जात नाही आणि असं कुठली योजनाच नाही ना. आणि ज्यावेळेला तुमची भविष्याची योजना होती महाराष्ट्राकडे त्याच्यावर प्रस्ताव दिला होता त्यावेळेला हे एम के पाटील म्हणजे आमच्याकडे पाणी शिरलं नाही आणि खरं सांगायचं म्हणजे त्यांना ज्यावेळेला ऊस वाढत होता मी आमदार असताना त्यांनी म्हणले होते कोरे दक्षिण चौधरी वगैरे त्यांनी आम्हाला महाराष्ट्राला विनंती केली की आम्हाला एक थोडं पाणी 5 इंची पाणी सोडा आमच्या शहरावर जळा लागले त्यांच्याकडे पाणीच नाही. फक्त हे लोक आव्हान आहे लोकांना फसवण्याचं काम करायला लागले. हे बोबयाचे किंवा आणखी कोण असे त्याचे हे लोकांची दिशाभूल करायचा प्रयत्न चालू आहे. पाणी ज्या जागा पाहून झालं की पाणी आपण निसर्गाच्या माध्यमातून इतर तालुके जाते इतर राज्यात जाते ते पाणी आम्ही सोडलं का असं कोणी म्हणू शकत नाही. परंतु आता ते म्हणून खोटं बनवण्याचा प्रयत्न त्या जनतांनी म्हणजे दौरा चालू आहे त्याच्यापासून लोकांनी सावध राहिलं पाहिजे. ज्यावेळेला योजनेला मंजुरी मिळेल मान्यतेमुळे केंद्र दिले आणि केंद्राचा सुद्धा कालावधी 1-2 वर्षाचा कालावधी घातला पाहिजे. 2000 कोटी रुपये महाराष्ट्र शासन कुठे गोळा करणार केंद्राचे किती पैसे त्याचा सगळा देता जोपा होऊन एक कॉन्क्रीट प्रपोजल आपल्या समोर आलं पाहिजे आणि ते 1-2 वर्षात ती महिषांची विस्तारित योजना 48 गावची आणि जी 17 गावं आहेत ज्या गावांना थोडं पाणी मिळाले महिषांच्या जुने योजनेचं त्या गावाचा सुद्धा समावेश याच्यात आहे. म्हणजे जो जो 65 गावांची ही विस्तारित महिषा योजना आहे त्या 1-2000 कोटीची आहे. त्यामुळे ह्या योजनेला आपण सगळ्यांनी पाठिंबा आपल्या सगळ्या पाठिंबाच आहे आपल्याला ती गरज पण आहे. परंतु लोकांची दिशाभूल जी करायला लागली ती लोक त्यांच्यापासून आपण सावध राहिलो पाहिजे. मध्यंतरी आमचे ते बाबा तुकाराम बाबा तो गेला तिथं नकाशे होते ते हिंद पाणी असे येते आणि नकाशांच्या गंगा नदी नकाशे दिसतील तुम्हाला गंगा नदीत पाणी काय जाते का तुम्हाला नकाशे पाणी देश मागवा ही गंगा नदी तर केवढं पाणी असं म्हणून पाणी येत असते का. म्हणजे असे बौद्ध बाबा तर नाही ते उद्योग पोहोचतात हे विक्रम संस्था दुसरं बाबा येईल हे अशी काही लोक आहेत ते एवढे ते आमच्या घरात खाण्याचा मला असं काय त्याचा काय संबंध आहे तर तो सांगायला 2000 कोटी 3000 कोटी गेले आणि मंत्री सांगतात की आमचे परम मित्र आहेत सांगतात हे आमच्या जनतेच्या लोकांना खात्या गरजेच्या आणि ह्याच्यापासून त्यांनी सावध राहिलं पाहिजे ना. जी योजना आहे ज्याचा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस आहे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस आहे त्यांना सोडून तुम्ही डिक्लेअर कसं करू शकताय. जर करायचं असेल तर सगळ्या पक्षाच्या लोकांना विश्वासात घ्या आणि त्या योजनेचं खरं स्वरूप लोकांना कळू द्या दिशाभूल करून द्या. जर तालुका दिशाभूल करण्यामध्ये काहीच घ्यायचे मध्यंतरी जैन पाटाने 5 इंची पाणी आणून सांगितलं प्रत्येक गावामध्ये डिजिटल आलं जरूर तालुक्यामध्ये पाणी गेले असं लोकांना भाषण आलं काय झालं का त्याच्या तारखेमध्ये 2.5 वर्षाचा कालावधी गेला फक्त 7 इंची पाणी उपलब्ध झालं त्याच्यानंतर कुठलीही प्रगती झाली नाही. आज त्या गोष्टीला मूर्त स्वरूप यायला लागले तांत्रिक मान्यता आहे आणि महाराष्ट्र राज्य एवढंही तांत्रिक कमी आहे तिथे त्या कमिटीमध्ये ते सर्व प्रस्तावावर मंजूर व्हावं लागते मग त्यांनी पुढे येते मग टेंडर निघतात हे प्रोसिजर असेल आणि हे प्रोसिजर असतात कुणी कुठले डिजिटल होते काही म्हणतात फोटो काढा 2 वर्ष म्हणजे काय पाणी आलेलं आहे तुम्हाला पण लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न काही लोक करायला लागले आणि काही लोकांना वाटते की हे घेतली हा विषय घेण्याने आपल्याला जरा असं वाटायला लागले त्यामुळे कोणी कुठते काही सांगत असते त्याच्यापासून आपण भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी सावध राहिलं पाहिजे आणि आपला जो पाण्याचा प्रश्न आहे तो आपण निश्चितपणे सोडण्यासाठी भारतीय जनता पार्टी शासनाच्या बाजूला कंपनीमध्ये उभं राहील. सदस्य सरपंच या कुटुंबीच्या प्रचारासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री रत्नश्री खडे त्याच्यानंतर आपले विधान परिषदेचे आमदार भूषण पडकर आपल्या पक्षाचे अध्यक्ष पृथ्वीराज बाबू देशमुख आता जे बोलत आहे बऱ्याच वक्त्यांनी या ठिकाणी भाषण केले काही वक्ते भाषण करायला नको म्हणले त्यामुळं आज या ठिकाणी जर तालुक्याच्या वतीनं आज या ठिकाणी 81 ग्रामपंचायतीच्या निवडणुका उभं राहिले आहेत. 81 ग्रामपंचायतीमध्ये काही ठिकाणी आपलं पॅनल स्वतंत्र आहे काही ठिकाणी मिक्स आहे आणि बऱ्याच ठिकाणी मिक्स पॅनलचे प्रभाव या ठिकाणी तालुक्यात झालेले आहेत. म्हणजे स्थानिक पातळी जसं ज्याला सोयीचं वाटते तशा पद्धतीनं त्यांनी आपल्या आपल्या सोयीनं पॅनल केले पण त्याच्यामध्ये जे निवडणूक बिनविरोध निवडून आले त्यांच्या आपण इथे आवडून या ठिकाणी सत्कार केलेला आहे.
आणि वास्तविक पाहता 81 ग्रामपंचायतीचा चेहरा निवडणूक कार्यक्रम करत असताना स्थानिक पातळी अनेक अडचणी आपल्याला येतात. विरोधक किती प्रबळ आहे, विरोधक कसा आहे, त्याचे आपण जरा अभ्यास करून आपण निवडणूक लढवतोय. आणि आपल्याला जे गाव पातळीचे डॉक्युमेंट्स करावे लागते ते सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला करावे लागतात. तेव्हा आपण जे आता निवडणुका उभा राहिलेले आहे त्या ताकदीने या निवडणुका करायच्या आहेत. आणि जास्तीत जास्त ग्रामपंचायती ह्या भारतीय जनता पक्षाच्या बॅनरखाली निवडून आल्या पाहिजेत एवढी आपण काळजी घेतली पाहिजे. तुम्ही कुठल्याही पक्षात उभा नाही जरी असला तरी आपल्या पक्षाचं निशाण त्या ठिकाणी राहिलं पाहिजे. आणि निवडून आल्यानंतर सुद्धा तुम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून काम केलं पाहिजे हे पण ते आपल्याला पाळवलं. गाव पातळीवर आपण कुणाशी सध्या अडचण करतो, कुणाशी काय करतो, गठबंधन करतो आपण ते सोडून देऊया. परंतु निवडून आल्यानंतर तुमच्या मनामध्ये एक आपल्या पक्षाची आस्था पाहिजे. आणि म्हणून आज भारतीय जनता पार्टीचा मेळावा खरेवा साहेबांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी उद्योग बोलण्यात आले आहे. आज म्हणजे